विधानसभा क्षेत्र के पूर्व विधायक कांग्रेस नेता अमर काले इनकी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की महासचिव सह चिटनिस पद पर नियुक्ति की गई है। उनके इस नियुक्ति पर वह आज पहली बार अपने निर्वाचन क्षेत्र में प्रथम आगमन पर कारंजा गोलीबार चौक में स्थानीय कांग्रेस कार्यकर्ता उनका ढोलताशा के साथ चंगी स्वागत करते हुए पुष्पगुच्छहार से स्वागत किया और महासचिव चुने जाने पर अभिनंदन करते हुए हार्दिक शुभकामना दी। इस समय असंख्य कांग्रेस कार्यकर्ता पदाधिकारी भारी संख्या में मौजूद थे। साथ ही अपने आरवी निर्वाचन क्षेत्र के तलेगांव और आरवी में भी उनका जंगी स्वागत किया गया। अमर काले बीसीएन से बात करते हुए उन्होंने कहा कि पिछले 30 सालों में पहली बार कांग्रेस आलाकमान सोनिया गांधी इन्होंने विश्वास जताते हुए राज्य में पक्ष का नेतृत्व करने की जिम्मेदारी सौंपी है, जिस पर उन्होंने सोनिया गांधी और महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष नाना पटोले और सभी नेताओं का आभार व्यक्त किया। आज आपल्यासोबत आहेत आर्वी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अमरबाबू काळे यांची महाराष्ट्र प्रदेश महासचिव काँग्रेसच्या पदी नियुक्ती झाली आहे। त्यांचा आज कारंजा येथे गोळीबार चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ, त्यांचे भविष्याची काय महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर ते काय आर्वी विधानसभा क्षेत्र किंवा पक्षवाढीकरता काय करणार आहेत याबद्दल। सर्वप्रथम अमरबाबू आपल्याला डिसेंट व दैनिक नागपूर मधलं समाचार करतो, फार फार अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम आजच्या नियुक्तीबाबत सर्वप्रथम हे जे की सर्व घडून आलं ते श्री संत लटारे महाराजांच्या आशीर्वादाने घडून आलं। त्यानंतर सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला। जसं बघितलं तर 1990 सातत्यानं काँग्रेस पक्षासोबत, परंतु राज्यस्तरावर काम करण्याची संधी 1990 तर आता 2021 कधीच भेटली नव्हती। जवळपास 30 कालावधी झाला पक्षामध्ये काम करताना, 30 कालावधीमध्ये राज्यस्तरावर काम करण्याची संधी आतापर्यंत कधी भेटले नव्हते, वडिलांना भेटले नव्हते, मुलाही भेटले नव्हते, परंतु आज ती संधी मला मिळाली आहे। त्याबद्दल सोनियाजींचा आभार मानतो, आपले प्रदेशाध्यक्षांचा आभार मानतो, सर्व ज्येष्ठ नेत्यांचा आभार मानतो आणि प्रयत्न इतकाच राहील की आता या संधीचं सोनं कसं करता येईल तो माझा प्रयत्न राहील। आपल्याला माहीत आहे की काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता, परंतु मागच्या 2019 निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला, म्हणजे पहिल्या क्रमांकाचा पक्ष हा महाराष्ट्रामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे। आता आमचं पुढचं आमच्या सर्वांच्या समोरचं आव्हान हेच आहे की पुन्हा काँग्रेसला त्याचे सोन्याचे दिवस दाखवायचे आहे, पुन्हा काँग्रेसचं गत वैभव या महाराष्ट्रामध्ये आम्हाला उभं करायचं आहे आणि त्याच्याकरता दिवस रात्र एक करून पक्षाची भूमिका, पक्षाचे धोरणं जनसामान्यापर्यंत पोहोचून काँग्रेसला पुन्हा जुने महाराष्ट्रातले दिवस एक क्रमांकाचा पक्ष बनवण्याचा आमचा निश्चित ध्येय आहे। अमर भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। अमर भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। हे होते आर्वी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अमरबाबू काळे। त्यांनी सांगितलं आहे की राज्याचं प्रतिनिधित्व गेल्या 30 प्रथम त्यांना मिळालेलं आहे राज्याचं प्रतिनिधित्व करायचं। ते या संधीचं सोनं करून सर्व पक्षवाढीकरता आपलं काम करणार आहे। कॅमेरामन सौरभसह डिसीएन न्यूजकरता रुपेश मस्के कारंजा। डिसीएन न्यूज के लिए कारंजा घाडगे से रुपेश मस्के की रिपोर्ट।